सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा धडाका चालू असून लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे. आपण सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. नाशिक हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला असून या मतदारसंघात आजी माजी शिवसैनिकांचा लढण्याचा जोश दिसून येत आहे. 2009 शिवसेनेतर्फे दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीतर्फे समीर भुजबळ व मनसेतर्फे हेमंत गोडसे हे मैदानात आजी माजी शिवसैनिक म्हणून लढत होते. त्यावेळेस समीर भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांचा जवळपास 50,000 मतांनी पराभव केला होता. पुढे 2014 हेमंत गोडसे शिवसेनेत आले व राष्ट्रवादीतर्फे छगन भुजबळ या मास लीडरला उमेदवारी देण्यात आली. मनसेतर्फे डॉक्टर प्रदीप पवार यांना तरुण चेहरा व सुशिक्षित उमेदवार म्हणून मैदानात उतरवले गेले. या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी जायंट किलर होऊन छगन भुजबळ यांचा जवळपास 1.5 लाखाच्या फरकाने पराभव केला होता. आता 2019 सर्व अनुकूल वातावरण हेमंत गोडसे यांना आहे. 6 मतदारसंघात त्यांना लीड भेटत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे समीर भुजबळ लढत आहेत. हेमंत गोडसे यांनी केलेल्या कामाचा धडाका त्यांना लोकसभेत पाठवण्यास